अहमदनगरच्या प्रवरा नगरमध्ये पहिल्या सहकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज राज्य सरकारला खानपिसक्या दिल्यात. विरोधकांच्या साखर कारखान्यांना हमी न देणं योग्य नाही अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात आले होते. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. या परिषदेत बोलताना शहा यांनी सहकार खातं का निर्माण केलं हे सांगताना मोदी सरकारनं शेती आणि सहकार क्षेत्रासाठी मोठं काम केल्याचं सांगितलं आणि सहकारात राजकारण नको असं राज्य सरकारला सुनावलंय. गृहमंत्री अमित शहा यांनी आज शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय. नगरच्या प्रवरानगर इथल्या कार्यक्रमानंतर त्यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय. युपीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर मोदींच्या कार्यक्रमात नेत्यांनी मास्क लावले होते तर महाराष्ट्रातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांसह अनेक नेते विना मास्क दिसले. शिवसेनेपासून गेली काही वर्ष दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कदम यांनी मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवलाय. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेला संपवायला निघाले आहेत असा खळबळजनक आरोप केलाय. किरीट सोमय्यांशी कधीच संपर्क साधला नाही असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिलंय. रामदास कदम यांनी अनिल परबांविरोधात सोमय्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात येत होता त्यावर कदमांनी स्पष्टीकरण दिलंय. आता उदय सामंतांकडून पक्षनिष्ठा शिकायची का असा सवाल करत रामदास कदमांनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. अनिल परब उदय सामंत यांच्या षडयंत्राची उद्धव ठाकरेंना कल्पना नसावी असंही कदमांनी म्हटलंय. रामदास कदम यांच्या आरोपांवर काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. कदमांच्या आरोपांवर काय दखल घ्यायची हे पक्ष ठरवेल असंही परबांनी म्हटलंय. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर जय महाराष्ट्र असं लिहिलंय. दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र बससेवा बंद करण्यात आली आहे. बेळगावातील मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केलं. यावेळी 27 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. या कार्यकर्त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. बंगळुरूतील घटनेच्या निषेधार्थ सांगलीतल्या मिरजेत पडसाद उमटले. त्यावेळी मिरजेतील कर्नाटकातील काही खासगी गाड्यांची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये शिवसैनिकांनी हॉस्पिटलवरील कन्नड भाषेतील फलकांची तोडफोड केली आहे. यापुढे मिरजेत कन्नड भाषेतील फलक लावू देणार नसल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. मिरजमधील 9 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापुरात शिवप्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिवप्रेमींकडून निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांकडून हा निषेध नोंदवण्यात आला. उस्मानाबादेत शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवाजी महाराजांची विटंबना केल्याची घटना दुर्दैवी आहे. यामुळे देशभरातील अस्मितेला धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार या घटनेला छोटी गोष्ट म्हणत असेल तर याचा निषेध करतो असंही खडसे म्हणाले. परभणीत आगार व्यवस्थापकांनी तब्बल 21 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय. या कारवाईच्या विरोधात एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्यात. आज परभणी डेपोत संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या निलंबनाचा निषेध केलाय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आगारातील एसटी चालक जितेंद्रनाथ जोगे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
म्हाडा टीईटी परीक्षेनंतर आता एमआयडीसी परीक्षेबाबतही सवाल उपस्थित केले जात आहेत. एमआयडीसी मधील 865 पदं भरण्यासाठी 2019 मध्ये जाहिरात काढण्यात आली होती, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र राज्य सांख्यिकी विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या कोरोना काळातल्या मृतांचा आकडा हा कोरोनापूर्व मृतांच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचं समोर आलंय. आम्ही 2018 ते 2021 या 3 वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर कोरोना काळामध्ये नोंदवले गेलेल्या मृतांचा आकडा हा भयंकर असल्याचं समोर आलंय. सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. साताऱ्याच्या फलटणमध्ये ओमायक्रॉनचे 3 रुग्ण आढळले आहेत. परदेशवारी करून आलेल्या एका कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांची भूमिका महत्वाची आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होऊन स्थानिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नांदेड आणि लातूरला थेट रेल्वे मार्गाने जोडण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नायगावातील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात काल जळगावातील 30 भाजप नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला. नेहमी राजकीय मैदान गाजवणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी केली आहे. घाटकोपर राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेत जयंत पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवडता आहे. अमरावती सारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रात झाल्यास सोडायचं नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. आज दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्या आणि दत्त जयंतीनिमित्त भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झाल्या आहेत. इकडे दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संध्याकाळी मंदिरात दत्तजन्म सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यासह इतर ठिकाणाहून देखील भाविक दाखल झाले आहेत. राज्यभर दत्तजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी इथं भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यात भाताणे गावातील कलाशिक्षकाने चित्रातून दत्तगुरू साकारले आहेत. कौशिक जाधव असं त्या कलाशिक्षकाचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द झाली आहे. प्रति गाणगापूर अशी ओळख असलेल्या शिंगवे इथल्या एकमुखी दत्ताची यात्रा रद्द करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या सावटामुळे यंदा ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील सर्वात जुन्या अश्व बाजाराला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथं सुरुवात झाली आहे. दत्त जयंतीला हा बाजार सुरू होतो. या बाजाराला 300 वर्षांची परंपरा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या निकटवर्तीयावर तलवारीनं हल्ला झालाय. कणकवली शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्ला नेमका कुणी आणि का केला यावर शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सोशल मीडियावर काही तरुणांनी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे उमरखेडमध्ये रात्री तणाव निर्माण झाला होता. जमावानं 7 ते 8 कारसह काही दुचाकी आणि एका दुकानाचं नुकसान केलं. यवतमाळमधील उमरखेडमध्ये झालेल्या तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आमदार राठोड यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सोलापुरातील हुडगी रोडवरील क्लब 9 इथं जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हॉटेलवर धाड टाकली असता तिथं अवैधरित्या जुगार सुरू असल्याचं आढळून आलं आहे. बीडच्या लाऊळ गावात उच्छाद मांडणारे ते 2 वानर विभागाने ताब्यात घेतले आहेत. गेल्या 2.5 ते 3 महिन्यांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला होता.
पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरु परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या योगेश जगतापचा मृत्यू झालाय. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरच्या कंटेनर ट्रेलरला आग लागल्याची घटना घडली आहे. बोरघाटात ट्रेलरच्या कॅबिनेटने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाला आहे, त्यामुळे सीएनजीचा दर 63.50 रुपये किलोवर पोहोचला आहे. पीएनजी दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे, त्यामुळे घरगुती पाईप गॅसचे दर प्रति युनिट 1.5 रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर पीएनजीसाठी 38 रुपये मोजावे लागणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज शाहजहापूर इथे गंगा एक्सप्रेस वेचं भूमिपूजन पार पडलंय. 594 किलोमीटर लांबीच्या हायवेसाठी 36,200 कोटींचा खर्च केला जाणार. भारत पाक सीमेवरील अमरकोटमधून भारतात घुसखोरी करणारा पाकिस्तानी ड्रोन बीएसएफनं आणून पाडलाय. सध्या आता ड्रोन सापडलेल्या परिसरात भारतीय लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. विशिष्ट नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारतीय स्पर्धा आयोगाने अमेझॉनला 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. तर फ्युचर कुपन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 49% मालकी अमेझॉनच्या ताब्यात देण्याची मान्यता ही सीसीआयनं तहकूब केली आहे. 5G नेटवर्क आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय. 5G नेटवर्क 3G 4G सिग्नलपेक्षाही वेगळं नाही, असंही स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कुस्तीपटूला भर सभेत कानशिलात लगावली आहे. रांची इथल्या शहीद गणपतराय इंडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवेळी हा प्रकार घडला आहे. पाकिस्तानच्या कराचीतील एका इमारतीत आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.